विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एलवीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 6वी भूगोल या विषयातील पाठ क्रमांक 5 तापमान या पाठावरील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या ठिकाणी पृथ्वीवर सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्या ठिकाणी पृथ्वीवर सूर्यप्रकाश आणि उष्णता ही मोठ्या प्रमाणावर मिळत असते आणि ज्या ठिकाणी प्रकाश किरणे तिरपी पडतात व ते जास्त जागा व्यापतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते हा भाग अभ्यासला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपल्याला एक कृती दिलेली आहे। तर पहा स्क्रीनवर तुम्हाला एक आकृती दिसत आहे। ही आकृती दिलेली आहे, ही जी 5.2 ही आकृती या ठिकाणी दिलेली आहे। तर पहा आकृती 5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे अ या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडत आहेत, ब या प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडत आहेत, क या ठिकाणी ती अतितिरपी पडत आहेत। म्हणजे पहा हे पृथ्वीचा आकार व सूर्यकिरणांचे वितरण ही आकृती पाहिल्या आपल्या असे लक्षात येते की अ या ठिकाणी जे सूर्यकिरण पडत आहेत ते लंबरूप पडत आहेत म्हणजे विषुववृत्तावर, त्यानंतर ब या प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडत आहेत आणि क या ठिकाणी ती अतितिरपी पडत आहेत। पृथ्वी पृष्ठावरील अ ब व क या प्रदेशातील प्रकाशित भागाची मोजपट्टीचा वापर करून रुंदी मोजा। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा ज्या आपल्याला आकृतीमध्ये अ ब क या त्या समोरच्या टोकाला ज्या काही काळ्या रेषा दिल्या आहेत तर त्या जर आपण मोजल्या तर आपल्या असं लक्षात येईल की सर्वात जास्त लांबी ही क या किरणांची आहे, त्यानंतर ब आणि सर्वात कमी अ। आकृतीतील सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजा। पहा आकृतीतील सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजा। आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी सूर्यकिरण पृथ्वीवर लंबरूप पडतात त्या ठिकाणी ते कमी जागा व्यापतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी प्रखर प्रकाश आणि उष्णताही मिळते। म्हणजे निश्चितच आकृती दिलेल्या अक्षाचा विचार करून पृथ्वीवर विषुववृत्तापाशी तापमान हे जास्त असेल। त्यानंतर पहा कोणत्या वृत्तापाशी ते मध्यम असेल व कोणत्या भागात ते खूप कमी असेल, वर्गात चर्चा करा व उत्तरे वहीत लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, तर विद्यार्थी मित्रांनो पहा कर्कवृत्त म्हणजे 23:30 उत्तर या ठिकाणी ते मध्यम असेल आणि 66:30 उत्तर या ठिकाणी ते अत्यंत कमी असेल असं आपण आकृतीच्या साह्याने सांगू शकतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा भौगोलिक स्पष्टीकरण। पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात, परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत येतात व एकमेकांना ते समांतर असतात। ज्यावेळेस पृथ्वीवर सूर्यकिरणे पोहोचतात त्यावेळेस ते समांतर असतात आणि सरळ रेषेत असतात, परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले आहे। सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते, परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते। तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण, उष्ण असे 3 कटिबंध पट्ट्यात विभाजन करता येते। आकृती 4.2 व 5.3 आधारे समजून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात, परंतु पृथ्वीचा आकार हा गोल आहे आणि त्यामुळे ते गोल आकार असल्यामुळे निर्माण होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले। वरील आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता की विषुववृत्तावर सूर्यकिरणे ही कमी जागा व्यापतात आणि कर्कवृत्तावर ती थोडी जास्त जागा व्यापतात आणि आर्थिक वृत्तावरती खूप जास्त जागा व्यापतात। मग याचा परिणाम काय होतो,
की सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी जी उष्णता आहे त्यामध्ये त्या उष्णतेच्या वितरणामध्ये असमानता येते. परिणामी ईश्वरतापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. म्हणजे ईश्वरतावर जर जास्त तापमान असेल तर हळूहळू उत्तर आणि दक्षिण दोन्ही ध्रुवाकडे ते तापमान कमी कमी होत जाते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे ईश्वरतापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधात म्हणजे पट्ट्यात विभाजन करता येते. आकृती 2.4 व 5.3 आधारे हे समजून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी आपल्याला विषुववृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त, या ठिकाणी जो पट्टा आहे म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्यामधला जो पट्टा आहे तो आहे उष्ण कटिबंधाचा, कारण त्या ठिकाणी विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यानंतर आहे जो पट्टा आहे समशीतोष्ण कटिबंधाचा म्हणजे 66° 30' आणि 23° 30' दक्षिण आणि उत्तर या दोन्ही ठिकाणी जो पट्टा आहे तो आहे म्हणजे दक्षिण आणि उत्तर गोलार्धामध्ये तो आहे समशीतोष्ण कटिबंध. आणि त्यानंतर जो पट्टा आहे म्हणजे 66° 30' ते 90° म्हणजे ध्रुवापर्यंत आणि दक्षिण आणि उत्तर दोन्ही गोलार्धामध्ये, तर या ठिकाणी जो पट्टा निर्माण होतो तो आहे शीत कटिबंध. तर याचं कारण काय आहे, कारण त्या ठिकाणी सूर्यकिरणे ही अतिशय तिरपी पडत असतात. तर हे आपण या आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात, परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. हे घटक पुढील प्रमाणे आहेत. का अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात, म्हणजे फक्त अक्षांशानुसार तापमानामध्ये फरक पडत नाही, तर पृथ्वीवर अन्य काही घटक आहेत, इतरही काही घटक आहेत, त्यामुळे त्या तापमानाच्या वितरणामध्ये असमानता निर्माण होते. परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. हे घटक पुढील प्रमाणे, जसं की समुद्र सान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्रसपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना, या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानात असतो. समुद्र सान्निध्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एखादा प्रदेश जर समुद्राच्या किनाऱ्यालगत असेल, मग खंडांतर्गतचा एखादा प्रदेश पूर्ण जमिनीवरच असेल, मग त्या ठिकाणी समुद्र सान्निध्य वगैरे काही नाही, किंवा मग त्या प्रदेशातील समुद्रसपाटीपासूनची उंची कमी आहे का जास्त आहे, त्यानंतर प्राकृतिक रचना त्या ठिकाणी कसं आहे, म्हणजे प्राकृतिक रचना कशी आहे, डोंगर आहेत का, दऱ्या आहे का, मैदानी प्रदेश आहे का, पठार आहेत, या घटकानुसार प्रदेशातील हवामानामध्ये विविधताही आढळते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे कोणत्या पद्धतीचे आहे, त्यानंतर वनाच्छादन म्हणजे जंगले किती प्रमाणात आहे, त्यानंतर नागरीकरण म्हणजे त्या पट्ट्या जमिनीमध्ये जर नागरीकरण झालेलं आहे का, किंवा मग त्या ठिकाणची जंगले नष्ट करून औद्योगिकरण वगैरे झाले का, या घटकांचा परिणामसुद्धा स्थानिक हवामानावर होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज थोडक्यामध्ये पृथ्वीचा आकार आणि सूर्यकिरणांचे वितरण हा भाग अभ्यासलेला आहे. उर्वरित जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.